कराड उत्तर विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार बाळासाहेब पाटील आणि भाजपचे उमेदवार मनोज घोरपडे या दोन्ही उमेदवारांची रॅली आमने-सामने आल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। यावेळी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी केली जात आहे। कराड उत्तर विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार बाळासाहेब पाटील आणि भाजपचे उमेदवार मनोज घोरपडे या दोन्ही उमेदवारांच्या रॅली आमने-सामने आल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले। यावेळी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी केली जात होती। कराड उत्तर विधानसभा मतदार संघातील दोन्ही उमेदवार आज अर्ज दाखल करण्यासाठी कराड शहरामध्ये दाखल झाले असून दोन्ही उमेदवारांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले आहे। दोन्ही उमेदवारांच्या रॅली कराड शहरातील दत्त चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यानजीक एकाच वेळी दाखल झाल्याने मोठी गर्दी या ठिकाणी झाली। यावेळी शरदचंद्र पवार गट आणि भाजप कार्यकर्त्यांकडून नेत्यांच्या घोषणा दिल्या जात असल्याने मोठा गोंधळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। यावेळी काही प्रमाणामध्ये पोलिसांकडून कार्यकर्त्यांना हटकण्याचाही प्रयत्न केला असता पोलिसांचीही बाचाबाची झाली।